बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया दौलामेटी ने रविवार को धम्म दीक्षा समारंभ का आयोजन कर करीब 150 उपासकों ने दीक्षा ली है। भारतीय बौद्ध महासभा के सभासद बने हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 1955 में बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की स्थापना कर 89,000 सदस्यों को जोड़ा था। सोसाइटी स्थापना के बाद सभी बौद्ध संस्था भव पार्टी निर्माण की गयी। बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया ने भारतीय बौद्ध महासभा धम्म दीक्षा समारंभ कार्यक्रम रविवार को 8 मेल यह सम्राट अशोक बुद्ध विहार में संपन्न हुआ। सम्राट अशोक नगर बौद्ध उपासक संघ ने भारतीय बौद्ध महासभा नागपुर जिला ग्रामीण शाखा के नेतृत्व में धम्म दीक्षा समारंभ लिया गया। उपासकों ने फॉर्म भरने के बाद उन्हें प्रमाण पत्र वितरण किया गया। इस मौके पर मान्यवरों ने मार्गदर्शन किया। उपासक उपासिका भारी मात्रा में कार्यक्रम में उपस्थित थे। कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अम्बेडकर के मार्गदर्शन पर आयोजित किया गया। कार्यक्रम के प्रमुख पूज्य भदंत शिल्पंत महाथेरो, पूज्य भदंत तनहरकर थेरो, बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया उपाध्यक्ष सुरेंद्र वाहने, नागरा अध्यक्ष सुरेश उके, मानव अधिकार संरक्षण आशीष फुलझले, कार्याध्यक्ष शीला रंगारी, बौद्ध उपासक संघ अध्यक्ष एमएच चहांदे, कोषाध्यक्ष रंजीत राउत प्रमुखता से उपस्थित थे। सभी 150 उपासक उपासिकाओं को भारतीय बौद्ध महासभा सभासद नोंदी प्रमाण पत्र सम्मान के साथ दिए गए। नरेश सुखांदे, निरंजन वंजारी, चंद्रशेखर गणवीर, शैलेंद्र लामसोगे, प्रणय पाटिल, भारती गढ़पायले, मंदा मेश्राम, कल्पना बोरकर, प्रभा थोरात, प्रमिला खोबरागड़े, गीता मेश्राम ने कार्यक्रम को सफल बनाने अथक परिश्रम लिए। कार्यक्रम का प्रास्ताविक सचिव डीडी गजबी ने किया। संचालन शिल्पा खोबरागड़े तो आभार एनके बागड़े ने माना। पटांगणामध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप विश्लेषण करून सांगितलं, सविस्तर त्यांनी चर्चा केली आपल्याला कशा पद्धतीने या धम्म दीक्षेचा कार्यक्रम घ्यायचा आहे। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची शाखा आपल्याला इथं उघडायची आहे आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याला कोणते कोणते कार्य करायचे आहे असं विस्तृत मार्गदर्शन राजरत्न आंबेडकर साहेबांनी यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांच्याच अंतर्गत हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत। मित्रांनो, राजरत्न आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांचे पणनातू आणि त्यांच्या मार्गदर्शनातच हा कार्यक्रम होत आहे। तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो आणि उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मदीक्षा दिली होती 14 ऑक्टोबर 1956 तर त्या निमित्ताने या देशामध्ये बौद्ध धम्माचे रूढी निर्माण झाली, बौद्ध धम्म या देशामध्ये वाढायला लागला। परंतु बाबासाहेब गेल्यानंतर त्यांचे जे स्वप्न होते ते अपुरे राहिले आणि ते अपुरे स्वप्न या समाजावर त्यांनी सोपवले होते, परंतु ह्या समाजाने त्या दिशेने काही काम केलेले नाही आहे। कारण त्यांनी धम्माकडे न वळता राजकारणाकडे वळले आणि राजकारणाकडे वळल्यामुळे हा धम्माच्या पिछेहाट झाली आणि धम्म आज आपल्या निस्तनाभूत होण्याच्या याच्यामध्ये तयारीमध्ये आहे। कारण इतर धम्म फार जोमाने काम करत आहे, परंतु बौद्ध धर्मीय लोक आहेत।